कोरोना आपत्तीच्या काळात ठाणे शहरातील कानाकोपऱ्यात भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. भाजपाचे आमदार संजय केळकर आणि जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत 4 महिन्यात केलेल्या सेवाभावी कामांची जंत्री मांडण्यात आली. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला पालिकेतील गटनेते संजय वाघुले, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, श्वेता शालिनी, सचिव संदीप लेले, शहर सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे इत्यादींची उपस्थिती होती. कोरोना काळात समाजातील प्रत्येक वंचित घटकाला मदत पोहोचेल असं भाजपाचं नियोजन होतं. त्या अनुषंगानं गरजूंना अन्न पाकिटं, धान्य, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच किराणा सामान आणि औषधं, रक्तदान, डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई किट आणि मास्क, सामान्य नागरिक आणि पोलिसांसाठी मास्क, स्थलांतरित कामगारांना अन्न आणि पादत्राणं, सोसायट्यांपर्यंत भाजीपाला, कोरोना चाचणीसाठी सवलतीत कमळ कवच, फिवर क्लिनिक, आरोग्य शिबिरं, क्वारंटाईन केंद्रातील रुग्णांना बिस्किटं, अन्न पाकिटं इत्यादींची मदत करण्यात आली. पीएम केअर्स फंडातही मदत करून ठाण्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी खारीचा वाटा उचलला. या काळात सातत्यानं जनतेसाठी धावून जाणारे कोरोना योद्धा, नागरिक आणि कार्यकर्ते यांचाही भाजपानं सन्मान केला. भाजपानं केवळ समाजाप्रती कर्तव्य भावनेनं हे कार्य केलंय. यापुढील काळातही भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता सामान्यांच्या हाकेला धावून जाईल असं प्रतिपादन आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केलंय. या अहवालाच्या माध्यमातून जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आहे असं डावखरे यांनी नमूद केलंय.